हॅलो, हे बघा मित्रांनो, आपल्याला मेजरमेंटमध्ये मिसलिनियस चॅप्टर जो आहे, मिसलिनियस मेजरमेंट, त्याच्यामध्ये हेअर हायग्रोमीटर पॉईंट आहे, जो की रिलेटिव ह्युमिडिटी मेजर करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट आहे हेअर हायग्रोमीटर. ठीक आहे, इन्स्ट्रुमेंटचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते बघा, कसली फिगर आहे हेअर हायग्रोमीटरची, जे की रिलेटिव ह्युमिडिटी मेजर करण्यासाठी वापरतात. ह्युमिडिटी माहिती आहे तुम्हाला, वॉटर कंटेन इन ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड एज ह्युमिडिटी. ठीक आहे, इन द फॉर्म ऑफ मॉइश्चर ऑर स्टीमच्या फॉर्ममध्ये असतं ते आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये. वॉटर कंटेन इन ॲटमॉस्फिअर इट्स कॉल्ड एज ह्युमिडिटी. तर ते ह्युमिडिटी मेजर करण्यासाठी आपल्याला हेअर हायग्रोमीटर आहे, त्याचं काय प्रिन्सिपल आहे माहिती आहे का, जेव्हा आपलं ह्युमिडिटी वाढतं ॲटमॉस्फिअरमध्ये तेव्हा हेअरची डायमेन्शन वाढतं आपल्या. जेव्हा ह्युमिडिटी वाढते म्हणजे मॉइश्चर वॉटर कंटेन ॲटमॉस्फिअरमध्ये वाढतं, सुरुवातीला पावसाळ्याच्या सुरुवातीला वगैरे त्या टाईप, जेव्हा कंटेन वॉटर कंटेन वाढतं त्यावेळेस डायमेन्शन ऑफ हेअर इन्क्रीज होता, लांबी वाढते, त्याची जाडी थोड्याशा प्रमाणात वाढत असेल. ठीक आहे, तर त्याचा आपण इथं हेअरचा बंच बनवला आहे. काय बनवला आहे, इथं हेअर स्ट्रँड्स म्हणजे इथं हेअरचा बंच आहे, तो फिक्स केलेला आहे इकडं एका साईडला एका आर्मला कनेक्ट केलेला आहे. हा आर्म इथं पायआउट केलेला आहे, जो की रिलेटिव्ह मोशन आपल्याला इथं देईल. त्याच्या अपोजिटला स्प्रिंग आहे, ती स्प्रिंग याला त्याचे व्हायब्रेशन कंट्रोल करेल, और त्याला परत त्याची जी काही आपल्याला स्केल कॅलिब्रेट करायची त्यासाठी यूज होईल ती स्प्रिंग. हा जो आर्म आहे तो याला कनेक्ट आहे, मग हा दुसऱ्या आर्मला कनेक्ट आहे इकडं, आणि दुसरा आर्म हा पॉइंटरला कनेक्ट आहे, जो पॉइंटर पण इथं पायआउट केलेला आहे, आणि तो आपल्याला इथं रिलेटिव्ह मोशन हा पायआउट असल्यामुळे होईल इथं. मग जेव्हा आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये ह्युमिडिटी वाढली तर या हेअर बंचचे डायमेन्शन वाढेल थोड्याशा प्रमाणात, ती इथं आहे तर ती इथं येईल लांबी वाढेल त्याची. मग हा आर्म जो येतो इकडे येईल थोडासा, आणि नंतर हा आर्म इकडे आल्यानंतर या आर्मला तो इकडे लोटेल. ठीक आहे, आणि मग नंतर हा जो आर्म आहे तो कनेक्ट पॉइंटरला, पॉइंटर पण इकडे येईल थोडासा, आणि इकडे आपली रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी सुरुवातीला इथं होती ती आता इथं वाढलेली दिसेल आपल्याला, आणि जेव्हा ती कमी झाली तेव्हा त्याची डायमेन्शन कमी होता, तो आर्म इकडे ओढेल त्याला, या आर्मला हा बंच हेअरचा डायमेन्शन कमी झाल्यामुळे. कारण मॉइश्चर जर कापलं कमी झालं तर हेअरचे डायमेन्शन कमी होता, वाढलं तर वाढतं डायरेक्टली प्रोपोर्शनली. वेन द मॉइश्चर इन्क्रीज इन दिस इन द ॲटमॉस्फिअर द हेअर डायमेन्शन ऑफ हेअर बंच इज इन्क्रीजेस, लेंथ ऑफ हेअर बंच इज इन्क्रीजेस, ड्यू टू दिस द आर्म इज डिस्प्लेस इन दिस साईड, अँड दिस आर्म इज कनेक्टेड टू दिस आर्म, अँड द सेकंड आर्म इज कनेक्टेड टू पॉइंटर, अँड द पॉइंटर ऑल्सो डिस्प्लेस और शो डायमेन्शन इन दिस साईड विच इज कॅलिब्रेटेड स्केल ऑन विच रिलेटिव ह्युमिडिटी कॅन मेजर बाय यूजिंग दिस हेअर हायग्रोमीटर. ठीक आहे, कळलं तुम्हाला, जेव्हा कमी झालं तेव्हा हा आर्मी इकडे ओढला जाईल, हा आर्मी इकडे येईल, आणि नंतर हा पॉइंटर इकडे येईल, आणि इथं रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपल्याला कमी झालेली दिसेल. तर हे असं हायग्रोमीटर आहे, आपल्याला मेजरमेंटमध्ये आहे पाचव्या चॅप्टरमध्ये, बघून घ्या तुम्ही त्याचे ॲडवांटेज डिसअडवांटेज ॲप्लिकेशन काय काय ते बघून घ्या सगळं, जे की तुम्हाला परीक्षेला येऊ शकतं. ठीक आहे, थँक्यू.